नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रव्याचा ढोकळा खूप छान चाळीदार आणि तुमचा अजिबात चुकणार नाही किंवा फसणार नाही पूर्ण व्हिडिओ पहा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दही घेतले थोडंसं आंबट आहे म्हणून थोडं कमी टाकते मी थोडंसं मी उरवलेलं आहे आता दही आणि हा रवा दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेत आहे मी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे नंतर शेवटी तुम्हाला सांगते मी का आपल्याला किती पातळ आणि किती जाड पाहिजे ते म्हणजे घट्ट पाहिजे तर बघा मी आता एवढं पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मिरचीचा ठेसा म्हणजे तीन मिरच्या घेतल्या आहेत आलं घेतलेला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे नाही टाकलं तरी पण चालेल पण थोडंसं टाकलं तर चव खूप छान येते तर इथे मी मिक्सरला लावून घेत आहे तर बघा असं मी हे मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आता इथे मी टाकून घेत आहे आपल्याला तिखट जास्त पाहिजे असेल तर जास्त टाका मी थोडंस टाकत आहे आणि आता यामध्ये मी दोन चमचे अशी साखर टाकत आहे साखर टाकल्याने ढोकळा हा एकदम गोड होत नाही पण हिची चव खूप छान येते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक पळी मी तेल टाकत आहे पोहेच खायचा चम्मच असतं तेवढं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला थंड टाकायचं आहे गरम करून नाही टाकायचे आता हे सर्व छान मिक्स करून घेते यामध्ये मी आणखीन पाणी टाकत आहे तर पाहू शकता असं हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि नंतरसुद्धा मला पाणी लागलं ना गरज लागली ते टाकणार आहे कारण हा रवा जाड आहे नंतर फुलतो त्यामुळे नंतर मला समजेल की किती घट्ट झालं आहे ते आता बघा एवढं घट्ट आहे आता हे आपण बाजूला ठेवूया तर हे मी बाजूला ठेवते झाकण ठेवते पहिले त्याच्यावरती आणि आता आपण दुसरी तयारी करू मैत्रीणं नवीन कुणी चाय चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील इथे मी इथे चपाती ठेवायचा डब्बा घेतला आहे त्याला सगळीकडं असं तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर थोडं जास्त तेल लावा म्हणजे ढोकळा पटकन निघेल आता इथे बघा हे आहे ढोक ढोकळ्याचं मिश्रण जे आपण रवा आणि दही टाकलेलं आहे ते आता यामध्ये मी खायचा सोडा टाकत आहे एक पाव चमच टाकायचं आहे खूप जास्त कमी नाही टाकायचा आणि खूप जास्त नाही टाकायचा किंवा कमी नका टाकू किंवा ढोकळा फुलणार नाही इथे पाव चमचा घेतला आहे जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही इनो सुद्धा अर्धा चम्मच म्हणजे अर्धी पुडी टाकू शकता त्यावरती मी पाणी टाकत आहे म्हणजे छान मिक्स होईल आता हे एकदा आपण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चमच्याने मी हळूहळू करते कारण काचेच आहे ना भांड म्हणून आता यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकत आहे आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित बघा ह्याच्यातनं आता असे हे फुगेसारखे बुडबुडे निघत आहेत छान पीठ हे जितकं तुम्ही चांगलं फेटून घ्याल तितका ढोकळा छान बनतो बघा इतका मी पातळ केलेला आहे कारण पाणी कमी जास्त लागू शकतं म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे की असं करायचं आपल्याला एवढं पातळ करायचं आहे आता आपण हे जे पीठ आहे जे रव्याचं मिश्रण आहे ह्या डब्यात आपण ओतून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने मी ओतून घेतलेला आहे आणि बाजूला गॅसवरती मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे गरम करायला कढईमध्ये ते छान असं आपण टॅप करून घेतलं आहे डब्बा म्हणजे असं थोडा ठोकून घ्यायचा आता इथे मी पाणी बघा पहिलेच गरम करायला ठेवलेलं होतं कढईमध्ये माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी असं आपलं कढईत करते तर इथे जी डिश आहे ही अशी नका ठेवू तुमच्याकडे जर मोठं असं काहीतरी खाली ठेवण्यासारखं असेल ते ठेवा तर इथे माझा हा डब्बा बराबर राहिलेला नाही आहे तर मी नंतर इथे चाळण ठेवलेली आहे आता हा हे झाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मोठा गॅस करून एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा चांगला शिजवून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा नाही नाहीतर ढोकळा हा बसून जाईल तर इथे बघा मी काय केलेला आहे तो तार सुद्धा बदललेला आहे आणि आतमध्ये एक चाळण ठेवले आणि त्या चाळणीमध्ये मी डब्बा ठेवलेला आहे बघा कारण खाली ती जे रिंग ठेवलेली होती ना मी याची त्याच्यावर नीट बसत नव्हता म्हणून तर हा ढोकळा आपला छान झाला आहे थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया मैत्रिणीनं माझा व्हिडिओ थोडा तरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे मी तेल ओतून घेतलेलं आहे माझ्याकडे फोडणीचं पॅन नाही आहे तर आपलं जे घरात आहे त्यामध्येच मी फोडणी देते आता बघा तेल हे आपलं असं छान गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर इथे मी आता मोहरी टाकत आहे फोडणीला एक तर एक चम्मससारखी अशी मी मोहरी टाकलेली आहे फोडणीला त्यानंतर गॅस बंद केला आहे कारण तेल फुल गरम झालेलं होतं यामध्ये तीन मिरच्या कढीपत्ता हवे असेल तर तुम्ही यामध्ये तीळ पण टाकू शकता तर बघा इथेही छान अशी आपली फोडणी झालेली आहे तर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही होतायचं नाही आहे कारण आपण रव्याचा ढोकळा केलाय आणि रव्याचा ढोकळा हा सुक्का अजिबात लागत नाही तर तुम्ही बेसनचा ढोकळा करता त्यावेळेस नक्की पाणी आणि साखर तुम्ही इथे टाका तर फोडणी छान झालेली आहे बघा आणि जो आपण ढोकळा आहे तो मस्त थंड झालेला आहे त्याची किनार मी सोडून घेतलेली आहे चमच्याने असे आपण किनार आहे ना काढून घेतले बघा आणि हा ढोकळा पटकन असा निघतोय ढोकळा खूप छान झालाय जाळीदार झालेला आहे मऊ लुसलुसीत आहे आणि ढोकळा कधी जरी बनवला तर तो पूर्ण थंड झाल्याशिवाय कापायचा नाही नाही तर मग नीट कापल्या जात नाही तो तर तुम्ही पाहू शकता याचे बघा किती जाड झाले आणि किती जाळी झालेली आहे त्याला आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी कापताना बघा अजिबात तो तुटत नाहीये किंवा मस्त असे बर्फीसारखे तुकडे होत आहे त्याचे कापल्या जात आहे छान असा बघा कापून झालेला आहे आता आपण यावरती फोडणीसुद्धा टाकून घेऊया सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळी केव्हाही बनवून तुम्ही खाऊ शकता छान अशी फोडणी झाली बघा आता यावरती मी थोडंसं गाजर आहे माझ्याकडे तर गाजर हे थोडंसं किसून टाकत आहे तुम्ही ढोकळ्याच्या मध्ये जेव्हा रवा वगैरे पण भिजवतो तेव्हा सुद्धा गाजर टाकलं तरी पण खूप छान ढोकळा मस्त बनतो मी वर्णच टाकत आहे दिसायलाही छान दिसतोय आता इथे माझ्याकडे घरामध्ये झिरो सेव आहे तर थोडीशी मी सेव टाकून घेत आहे नसली तर नाही टाकली तरी पण चालेल खूप छान बनतोय पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे मऊ मस्त आहे खायला अतिशय टेस्टी आहे अगदी बर्फीच्या तुकड्यासारखे झालेत बघा कापल्यानंतर तर छान झालंय मस्त की एक, एक लाईक पण द्या वाव एकच नंबर चला तर मैत्रिणींनो परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय